नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत गत जुलै महिन्यात इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेत स्थानिक लाखांदूर तालुक्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यामध्ये तालुक्यातील एकूण 60 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी तत्वराज अंबादे यांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार मागील जुलै महिन्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती। या परीक्षेत इयत्ता 5वी अंतर्गत 1556 विद्यार्थ्यांनी तालुक्यातील विविध 5 परीक्षा केंद्रांतर्गत परीक्षा दिली होती। तर इयत्ता 8वीच्या 1409 विद्यार्थ्यांनी तालुक्यातील विविध 4 परीक्षा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती। या परीक्षेचा गत 7 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आला। यामध्ये तालुक्यातील 19 परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। तथापि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 5वी अंतर्गत 22 विद्यार्थी व 29 विद्यार्थिनी असे 51 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत। तर इयत्ता 8वी अंतर्गत उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी व 7 विद्यार्थिनी असे 1 मिळून 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत। दरम्यान मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असल्याने लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे। यंदाच्या खरीपांतर्गत लागवडीखालील धान पीक कापणीला आले असताना अचानक मोठ्या प्रमाणात लागवडीखालील धान पिकावर तुडतुडा किड रोगाचा प्रकोप होऊन जवळपास 30 हेक्टर क्षेत्रातील उभे धान पीक नष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर धान पीक तालुक्यातील दांडेगाव येथील शेतकऱ्यांनी नष्ट झाल्याचा आरोप करून उपासमारीचे संकट ओढावले असल्याची चिंता व्यक्त केली आहे। सविस्तर असे की यंदाच्या खरीपात लाखांदूर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात तब्बल 3 पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। तालुक्यातील चुलबंद नदीला सलग 3 पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदी काठालगतच्या गावातील 1000 हेक्टर क्षेत्रातील उभे धान पीक नष्ट झाले होते, तर विविध खरीप पिकांची देखील हानी झाली होती। दरम्यान लाखांदूर तालुक्यात यंदा खरीपात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील सुमारे 6391 हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे। तथापि पूरपरिस्थितीतून बचावलेली 100 हेक्टर क्षेत्रातील धान पिके ऐन कापणीला आली असताना तुडतुड्या किड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्याची ओरड आहे। दरम्यान लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव शेतशिवारातील कापणीला आलेल्या धान पिकावर तुडतुडा किड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने जवळपास 30 हेक्टर क्षेत्रातील उभे धान पीक नष्ट झाल्याची ओरड आहे। दरम्यान कापणीला आलेल्या धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन धान पीक नष्ट झाल्याने आपातग्रस्त शेतकऱ्यांनी उपासमारीच्या संकटाची भीती व्यक्त केली आहे। मागील ऑक्टोबर ते आगामी डिसेंबर 2022 या कालावधीत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 18 डिसेंबर रोजी तालुक्यातील 51 ग्रामपंचायती अंतर्गत मतदान केले जाणार आहे। सदर निवडणूक अधिसूचना नुकतीच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केली आहे। प्राप्त माहितीनुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यात 62 ग्रामपंचायती आहेत, त्यामध्ये 11 गट ग्रामपंचायत तर उर्वरित 51 स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत। दरम्यान तालुक्यातील 11 घटक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने संबंधित ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला आणखी काही वर्ष विलंब आहे। तर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींचा येत्या डिसेंबर पर्यंत कार्यकाळ पूर्ण होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या येत्या महिन्यात निवडणुका होणार आहेत। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सदर निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे। सदर कार्यक्रमानुसार येत्या 18 नोव्हेंबर रोजी स्थानिक तहसीलदार निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणार असून 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत। तर 5 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारी अर्जाची छाननी करणार असून 7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून या दिवशीच निवडणूक चिन्ह देखील दिलं जाणार आहेत। दरम्यान सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 18 डिसेंबर रोजी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत मतदान केले जाणार असून पुढील 20 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे। दरम्यान तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होत असताना खरीप अखेरीस रब्बी पीक पेरणीच्या ऐन शेतमशागतीच्या हंगामात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होतात सर्वत्र गरमागरम चर्चेला उताले आहे। दरम्यान
मागील कार्यकाळात तालुक्यातील सर्व 62 ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत थेट जनतेतून मतदान प्रक्रियेनंतर सरपंचाची निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय मार्गावरील जवराबोडी शिवारात एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडला. चेतन महादेव खरकाटे वय 27 वर्ष राहणार गौराडा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. चेतन हा स्प्लेंडर क्रमांक MH36A5228 दुचाकीने राष्ट्रीय मार्गावरून जात असताना भरधाऊ वेगातील चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या दुचाकीस्वार चेतनच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. शिवाय हात व पायालाही गंभीर दुखापत झाली. जबर धडक देत भरधाऊ वेगातील वाहन पसार झाले, त्यामुळे घटनास्थळावर मृतक रक्ताच्या थरोळ्यात पडून होता. अपघातानंतर दुचाकीची दिशाच बदलल्यामुळे हा मृतक कुठून कुठे जात होता याचा नेमका अंदाज पोलिसांनाही आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल किशोर सिंग ठाकूर, मनोज मुटकुरे, रवींद्र लेंडे यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला. सदर अपघात हा ट्रॅव्हल्सने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहा.